महात्मा ज्योतिबा फुले नगर सिंधी कॅम्प अकोला येथील रहिवासी अभिषेक गवई वय 20 वर्ष हा तरुण मोरणा नदी पात्रात बुडाल्याची माहिती अकोला तहसीलदार अरखराव यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पिंदर पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली आहे. कालपासून स्थानिकांनी शोध घेतला असता नदीतील डोहात 20 फूट खोल पाणी असल्याने काहीच मिळून आले नाही. आज सकाळी लगेच जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयूर सडेदार ऋषिकेश राखोंडे अंकुश सदाफळे गोकुळ तायडे आकाश बगाडे संकेत देशमुख आणि शोध व बचाव साहित्यासह सकाळी 8 वाजता पोहोचून मोरणा नदीत सर्च ऑपरेशन चालू केले. रेस्क्यू बोटच्या सहाय्याने सतत प्रयत्न केला परंतु डोह असल्याने त्यात 15-20 फूट खोल पाणी असल्याने मृतदेह सापडत नव्हता. यावेळी सकाळी 8 वाजतापासून ते 12 वाजेपर्यंत सारखे अंडरवॉटर सर्च ऑपरेशन चालूच ठेवले. शेवटी तळाशी असलेल्या अभिषेक गवईचा मृतदेह जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी शोधून वर आणलाच. यावेळी तहसीलदार अरखराव साहेब जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब खदान पोलीस स्टेशन सणस साहेब आणि अग्निशमन दलाची टीम हजर होती अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे. हे रेस्क्यू ऑपरेशन चालू असताना खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार सानप हे हजर होते. त्यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर या टीमने परिश्रम घेतल्याबद्दल खदान पोलीस स्टेशनमध्ये दीपक सदाफळे व त्यांच्या टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. MC न्यूजकरिता विकास ठाकरे पातूर नंदापूर.